हरि ओम शुभांगी वीरा गजानन मदन. माझ्या मिस्टरचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. ते नेहमी गजानन सिंह मदन हे नेहमी त्यांना प्रभादेवीची सिद्धिविनायक आपलं अंगारिका चतुर्थीला नेहमी ते सेवा घ्यायचे, ते पण नाईटची. आणि ते जाऊन आले तेव्हा सेवा करून त्यांनी मला सांगितलं, अगं आज माझ्या मागे 4 गुंड मागे लागले होते. त्यांना काम त्यांना वाटलं माझ्याकडे काहीतरी असणार, पर्स होते, हां पर्समध्ये बॅग होती. त्यांना वाटलं का पैसे पगार का सोन का असेल, ते त्यांना काहीतरी हवं होतं. त्यांनी एकाने तर बोलतात माझं मनगट धरलं, कुठे चाललास, अगोदर तुमच्या पर्समध्ये काय असेल ते मला द्या. हे तर अगदी तर हे नाजूक, आणि त्यात ते एवढे सगळ्यांना बघून हे गारच झाले. अहो माझ्याकडे काय नाही, नाही तुम्ही खोटं बोलता, काय आहे ते अगोदर द्या. अहो नाही आहे माझ्याकडे, ते झटापटी करायला लागले. तेवढ्यात का होते ते धावा करत होते, बापू काय आहे मला सेवेला जायला मिळणार की नाही. तेवढ्यात कोणते ते म्हणलं मागे 3 दिप्पट माणसं आपली माझ्या मागे आले. त्यांना बघून हे बाजूला झालं, कारण चोरांना तर चोरच ते पकडलं गेले तर. आणि हे 3 दिप्पट माणसं बघून ते हेच झाले. यांना बोलले काय हरकत नाही, तुम्ही तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही निश्चित राहा. त्यांना रिक्षा मिळाली, रिक्षातून ते सेवेला बरोबर सिद्धिविनायक मंदिराजवळ आले. त्यांनी चांगली सेवा केली. मग त्यांना म्हटलं हे 3 कोण व्यक्ती होते, जिथे गुंड होते माझ्या मागे तर हे इथे हे कोण आले तिघे. हे आपले बापू सगळे असणार ना माझ्या पाठीमध्ये आहेच. आपण बापू भक्त, बापू नेहमी आपल्या मागेच आहे. फक्त सेवा करत राहा. श्रीराम अंबज्ञानाथ सविता.